महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने गुरुवारी सकाळी मोर्चाचे नियोजन करण्यात आले होते. हा मोर्चा तात्पुरत्या स्वरूपात रद्द करा, जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून यानंतर तुम्ही निर्णय घ्या, असे आश्वासन गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपआयुक्त विक्रम आमटे यांनी विनंती केली. समितीचे शहर अध्यक्ष दीपक दळवी म्हणाले, महानगरपालिकेवर लावण्यात आलेला विनापरवाना लाल पिवळा ध्वज हटवा, नाहीतर हिंदूंचा भगवा ध्वज लावण्यात येईल, असे सांगितले. लाल पिवळा या ध्वजाला मान्यता नसतानाही पोलीस संरक्षणात लावण्यात आला आहे. मराठी माणसाच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार घडला आहे, असे पोलीस अधिकाऱ्यांना सांगितले. याच्या विरोधात समित्यांनी या मोर्चाचे नियोजन करण्यात आले आहे. पोलीस उपायुक्त विक्रम आमटे म्हणाले की बेळगावात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कार्यक्रमाचे नियोजन सुरू असल्याने तुमच्या कार्यक्रमाकडे लक्ष देऊ शकलो नाही, यासाठी या संदर्भात आपण जिल्हाधिकाऱ्यांची चर्चा करून तोडगा काढू, असे आश्वासन दिले. यासाठी समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी उद्या होणारा मोर्चा तात्पुरता स्थगित करण्यात आला असून जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून यात काय मार्ग निघेल यानंतर आम्ही मोर्चाचे नियोजन करण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले. पोलीस प्रशासन आपल्याला परवानगी देईल की न देईल हा पहिल्यापासूनचा विषय होता. आम्ही त्यांच्याकडे वेगवेगळे पर्याय मांडले. त्याच्यात सर्वात महत्त्वाचा पर्याय हा असा होता की आम्ही आमचा भगवा त्या तिथं उभं करतो आणि त्या भगव्याच्या संदर्भात आणि त्या तुमच्या लाल पिवळ्याच्या संदर्भात आपण मग सिसीमबरोबर चर्चा करतो आणि त्या चर्चेतून काय निघेल त्या दोन्ही ध्वजाबद्दलचं आपण सर्वसंमती असे एक तोडगा काढायचा असा आमचा शुभमसमोर एक प्रस्ताव होता. तर पोलिसांच्या आणि डी सीच्या काही अडचणी, ते डी सी साहेब हॅज अवेलेबल नाही, ते काही कामानिमित्त आणि उद्याच्या ग्रामपंचायतीच्या रिझर्वेशनच्या आरक्षणासंदर्भात त्यांच्या काही बैठका चालू आहेत, त्यामुळे ते बेळगाव शहरात असून सुद्धा तालुक्यात जाणार असल्यामुळे त्यांनी पोलीस प्रशासनानं आम्हाला विनंती केली की उद्या सकाळी तुमची आम्ही त्यांची भेट घालून देतो आणि भेट घालून देतो, त्यांच्यावर चर्चा करा, त्यातनं काय निघतं आहे काय पहा आणि तो त्यातून काही मार्ग निघत नसेल तर तुमचा उद्याचा मोर्चा स्थगित करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला ज्या वेळेला ह्यातनं मार्ग निघाल तर तुम्ही मोर्चा काढायला तुमचा कार्यक्रम आखायला मोकळीत आहात. आमच्या काही अडचणी होत्या गेल्या आठवड्यात, ह्याच रविवारी भारताचे गृहमंत्री इथं आले त्यावेळेला त्याच्यामध्ये अडचणीत आम्ही सामान्य करावी अशी त्यांची एक अपेक्षा आहे. त्यामुळे मी तमाम तुमच्या मार्फत तमाम जनतेला विनंती करू इच्छितो की उद्याचा मोर्चा आपण तात्पुरता स्थगित करूया आणि पुढची तारीख ज्यावेळेला डी सी साहेबांबरोबर आणि पोलीस प्रशासनावर आमची बोलणी फिसकटतील त्यावेळेला आपल्या मनात असलेला ध्वज आपण कॉर्पोरेशनच्या समोरच्या रस्त्यावर उभं करूया उद्या. त्यामुळे जनतेने आपल्या कार्यक्रमात गुंतावं. आम्ही जे प्रमुख लोक आहोत समितीचे, युवा आघाडीचे, शिवसेनेचे, इतर आमचे जे संपर्कात आमच्याबरोबर असतात ते सर्व संघटनेचे लोक प्रातिनिधिक स्वरूपात डी सीची त्यांनी वेळ देतात, त्यावेळेला आम्ही भेट घेऊन चर्चा करू. पोलीस प्रशासनाने आम्हाला सांगितले डी सीशी बात करून की 24-25 तारखेच्या दरम्यान आम्ही तुम्हाला याबद्दल सखोल चर्चा, उद्याची बैठक ही त्यांना फक्त आम्ही औपचारिकरित्या त्यांना माहिती म्हणजे अवेअरनेस करण्याच्या दृष्टीनं त्यांची चर्चा आहे, ती आम्ही केल्यानंतर आम्ही योग्य तो निर्णय त्यांच्याशी बोलल्यानंतर जाहीर करू. नमस्कार. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांची प्रतिक्रिया आपण पाहिली असणार. उद्याचा मोर्चा तुर्तास स्थगित करत आहोत. पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे आणि चर्चेसाठी पुन्हा वेळ मागून आम्हाला विनंती केली की उद्या तुम्हाला कुठल्याही प्रकारची परवानगी देण्यात येणार नाही आणि आमच्या कुठल्याही कार्यकर्त्याला कसल्याही प्रकारचा डिपार्टमेंटकडून त्रास होऊ नये यासाठी हा मोर्चा आम्ही पुढे ढकलला आहे. त्यांनी अमित शहा बेळगावला आले होते त्याचं कारण देत आम्हाला 10 दिवस बंदोबस्तासाठी वेळ द्यावा लागला होता, त्यामुळे कुठल्याही चर्चेसाठी बैठक घेता आली नाही हे कारण पुढं करून आता त्यांनी पुढच्या 4 दिवसात काहीतरी याच्यात तोडगा काढू आणि हा जो विषय आहे तो मार्गी लावू असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. खरं तर यात पोलिसांनी इतकी मराठी माणसांच्या एकजुटीची धास्ती घेतली आहे हे आम्हाला जाणवून येत होतं. दिवसभर बैठकांचं सत्र चालू होतं. आज जवळजवळ आमचा पूर्ण दिवस हा ACP ऑफिसमध्ये गेलेला आहे. त्यामुळे मी मराठी माणसांना विनंती करतो की उद्या हा मोर्चा स्थगित केलेला आहे. उद्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा होणार आहे आणि त्यानंतर पुढची दिशा ठरणार आहे. पोलिसांनी विक्रम आमटे साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की उद्या ह्या जर चर्चेतून काही निष्पन्न झालं नाही तर तुम्ही खुशाल मोर्चा काढा आणि तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करा.
आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की ही चर्चेसाठी म्हणून आमची शेवटची बैठक असणार आहे. जर चर्चेतून काही निघालं नाही तर आम्हाला मराठी माणसाची दखल दाखवावी लागणार आहे. आणि जो प्रतिसाद मराठी माणसातून देत होता आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्षी देणाऱ्या भगव्याचा अपमान त्यांनी करत होते, तो भगवा तिथं लावायचा आहेच आणि तो लावण्यात आम्ही यशस्वी होणार हे त्यांना कुठेतरी समजलं होतं. त्यामुळे त्यांनी हा फक्त वेळ काढूपणा केला का काय असे आमच्या कार्यकर्त्यातून प्रश्न होत आहेत. पण मी त्यांना सांगतो ही चर्चा इथंच थांबलेली नाही आणि हे आंदोलन सुद्धा फक्त तात्पुरतं स्थगित केलेलं आहे, रद्द केलेलं नाही. त्यामुळे ह्या चर्चेतून काही निष्पन्न झालं नाही तर आपल्याला पुन्हा चर्चेस या मोर्चासाठी तयारीसाठी वेळ मिळाला असं सकारात्मक घेऊन आपण या मोर्चात सहभागी व्हायचा आहे, जर या चर्चेतून मार्ग निघाला नाही तर. एवढं सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.